नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती मार्किंग सिस्टीम पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे शिपाई आणि हमाल जिल्हा न्यायालय भरती यांच्या परीक्षा होणार आहेत. तर या परीक्षेमध्ये कोणकोणत्या विषयाचे किती प्रश्न येणार आहेत, मार्किंग सिस्टीम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूयात जिल्हा न्यायालय भरती शिपाईसाठी या ठिकाणी सामान्य ज्ञान, यामध्ये एकूण प्रश्न 20 असतील आणि एकूण गुण या ठिकाणी 20 असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानमध्ये प्रत्येक विषयाच्या या ठिकाणी 3-3 प्रश्न असतील. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इतिहास या ठिकाणी 3 प्रश्न असतील, विज्ञानाचे 3 प्रश्न असतील, क्रीडाचे 3 प्रश्न असतील, भूगोलाचे 3 प्रश्न असतील, चालू घडामोडीचे 3 प्रश्न असतील, नागरिकशास्त्र 3 प्रश्न असतील आणि साहित्य 3 प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानमध्ये 20 प्रश्न आहेत, एकूण 20 गुण आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता भाषेचे ज्ञानमध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठीचे 5 प्रश्न असतील आणि इंग्रजीचे 5 प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकूण 10 प्रश्न आहेत आणि 10 गुण आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय शिपाईला एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहे आणि एकूण त्या ठिकाणी 30 मिनटे वेळ आहे. आणि या विद्यार्थी मित्रांनो, याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. पुढे या ठिकाणी बघू जिल्हा न्यायालय लिपिक पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लिपिकसाठी सामान्य ज्ञान या ठिकाणी 16 प्रश्न असतील आणि त्यांना 16 गुण असतील. आणि या ठिकाणी भाषेचे ज्ञान, त्याला एकूण 16 प्रश्न असतील आणि 16 गुण असतील. यामध्ये प्रत्येकी मराठी व्याकरणचे 8 प्रश्न असतील आणि इंग्रजीचे एकूण 8 प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 16 गुण झाले. आणि सामान्य ज्ञान विषयामध्ये प्रत्येक विषय या ठिकाणी 3-3 प्रश्न असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कम्प्युटरचे एकूण 8 प्रश्न असतील आणि एकूण 8 गुण असतील. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय लिपिकसाठी एकूण 40 प्रश्न असतील आणि एकूण 40 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरचर तुम्हाला शिपाई आणि लिपिक या पदाकडे तुम्हाला इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, विज्ञान असेल, क्रीडा असेल, भूगोल असेल, साहित्य असेल, व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व विषयाचा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे, त्यामध्ये आपण हे सर्व विषय त्या ठिकाणी आपण ॲड केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला ते प्रश्नसंग्रह घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे करून किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहे. जिल्हा न्यायालय भरतीसाठी त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहे. सर्वांनीच ते घ्यायला पाहिजे.